जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बसव व्याख्यानमाला 2019 चे आयोजन दिनांक 3-4-5 मे या कालावधीत करण्यात आल्याची माहिती वीरशैव विजयचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी पत्रकार परिषदेत दिले. हे व्याख्यानमाला डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह सिद्धेश्वर मंदिर जवळ सायंकाळी 6 वाजता संपन्न होणार आहे. ही व्याख्यानमाला दिनांक 3-4-5 मे ची 3 दिवस फडकुले सभागृह येथे दररोज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. 3 तारखेला पहिलं पुष्प गुंफलं जाणार आहे. ते पहिलं पुष्प प्राध्यापक किरण कोरे लातूर हे गुंफणार आहेत. त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे लोकशाहीचे निर्माते महात्मा बसवेश्वर. त्यानंतर 4 तारखेला प्राध्यापक संजय कळमकर अहमदनगर हे व्याख्यान देणार आहेत. त्यांचा विषय जगणे आनंदी व्हावं, एक विनोदी पद्धतीनं कसं आनंदी पद्धतीनं जगता येईल असं ते मांडणार आहेत. त्यानंतर 3रा दिवस शेवटचं समारोपाचं पुष्प सोलापूरचे डॉक्टर शिवरत्न शेटे सर गुंफणार आहेत. त्यांचं व्याख्यानाचा विषय श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर जे की आपलं ग्रामदैवत आहे. त्या ग्रामदैवताविषयी सोलापुरात पहिल्यांदाच व्याख्यान शेटे सर देणार आहेत. या 3 दिवशी आम्ही वेगवेगळ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रित केले आहेत. त्यामध्ये पहिलं व्याख्यानमालेचं उद्घाटन प्रसव समिती बेंगलुरूचे अध्यक्ष श्री अरविंद जत्ती, माजी उपराष्ट्रपती बी डी जत्ती यांचे चिरंजीव त्यांच्या हस्ते या व्याख्यानमालेचं उद्घाटन होणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी अध्यक्षस्थानी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि उपस्थितमध्ये आमदार दत्तात्रय सावंत, विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष दीपक पाटील, सोलापूरचे नगराभियंता संदीप कारंजे आणि आत्मा या संस्थेचे संचालक विजयकुमार बरबडे हे राहणार आहेत. दुसऱ्या दिवशीचे पुष्पाचं उद्घाटन आपल्या सोलापूर पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू सौ मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते त्या दुसऱ्या पुष्पाचं उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी आमदार प्रणितताई शिंदे आहेत आणि प्रमुख उपस्थितीमध्ये महापौर शोभाताई बलशेट्टी, इंदुमती अलकोंडा पाटील आणि डॉक्टर सोनाली कोंडे त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत. आणि तिसऱ्या पुष्पाचं समारोपाच्या पुष्पाचं उद्घाटन शतस्थलमंडळी डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते होणार आहे. आणि त्या दिवशी समारोपाच्या अध्यक्षस्थानी आमदार सिद्धाराम म्हेत्रे राहणार आहेत आणि प्रमुख उपस्थितीमध्ये धर्मराज काडाधी साहेब, त्याचबरोबर सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन प्रकाश वाले, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार उपस्थित राहणार आहेत. गेली 5 वर्ष 4 वर्ष आम्ही हे व्याख्यानमाला घेतोय आणि हे 5वं वर्ष आहे. यासोबत आणखी काही उपक्रम यावर्षी आम्ही आयोजित केलेले आहेत. काल आमच्या संस्थेच्या वतीनं जलतरण स्पर्धा झाली. आज आम्ही बाल कामगार शाळा अश्विनी हॉस्पिटलच्या समोर इथं शैक्षणिक साहित्य वाटप करून या ठिकाणी आलेलो आहे. उद्या सकाळी 10 वाजता जनावरांना पाण्याची सोय व्हावी यासाठी 5 हौदांचं वाटप आम्ही करणार आहोत. 1 तारखेला 2 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 12,000 रुपयाची शिष्यवृत्ती देणार आहोत. 2 तारखेला जिल्हा परिषद शाळा कासेगाव या शाळेला क्रीडा साहित्य वाटप होणार आहे. 3-4-5 दिवस व्याख्यानमाला होणार आहे. म्हणजे गेल्या रविवारपासून कालच्या ते पुढच्या रविवारपर्यंत दररोज कार्यक्रम विविध बसव जयंतीनिमित्त आयोजित केलेले आहेत. 1 सप्ताह या निमित्तानं सामाजिक कार्याचा बद्दल आम्ही घेतो. त्यास तुमचं सर्वांचं नेहमी सहकार्य लाभलेलं आहे. यापुढेही असं सहकार्य लाभावं अशी इच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि या व्याख्यानमालेस सोलापुरातील नागरिकांनी उपस्थित राहावं यासाठी मी तुमच्या माध्यमातून त्यांनाही आवाहन करतो.